पार्वती येतो का मी? हा कुठे चालले तुम्ही? अरे जाऊ दे ना कामाला, जाऊ दे ना. नाही नाही थांबा, तुमच्याशी बोलायचं. काय आलं? गौरव. कोण नाही, कोण नाही घरी, कोण नाही. काय आलं? अहो तुम्ही आता किती दिवस भोळे राहत्या, कळतं का तुम्हाला काही? म्हणजे अहो तुमच्या लहान भावानी काय केलं तुम्हाला माहिती का? काय केलं? मला ना किसू मी सांगत होती, हो 2 लाखाची पोत बायकोला करायला टाकली. तुम्हाला माहिती का तुम्ही त्याच्याकडे कुठून आले एवढे पैसे? मला काय माहिती, तुम्ही तर म्हणत्या ना माझा भाऊ माझ्या शब्दाच्या पुढं नाही, आणि 1 ना 1 रुपयाचा मला हिशोब देतो. 2 लाख आले. व्यवहार आहे ना व्यवहार, सगळं आईच्या ताब्यात. तू नको मला सांगू शहाणपणा. अहो तुम्हाला खोटं वाटत असेल ना, तुम्हाला त्यातलं बँकेतलं पुस्तक सुद्धा दाखवते. चला तुम्हाला काय वाटलं, खातं खोलेले म्हणजे तू खरं बोल राहिले भाऊ. देवा शपथ, खोटं सांगत खरंच बर का? बर तू जायला आता मिरचीच्या वावरामध्ये, पाहतो मी त्याला विचारतो. बरं हो बरं सांगतो काय तुम्हाला. हा चालन, तुम्ही तुम्ही बोलून घ्या. बोलून नाही चालत, टाईट फाईट बोला, निस्त बोलायचं म्हणून बोलायचं नाही. अरे लहान भाऊ तू माझ्याला काय दिला, तू आता ऑलरेडी लहान आहे. त्याला काय लहान लहान म्हणून डोक्यावर बसला. यावरले 2 लाखाची यावर तुमच्या हिराय बाई बायकोला पोत. तुम्ही अजून मला साधं कानातलं कुडूक सुद्धा केलं नाही. ते आपलं आवडतच नाही, चोरूनला पण काय करायचं नाही का? मग तुम्ही त्याला विचारा ना, त्याचं बँकेचं पुस्तक मी मैदानात काढी ते पाहा तुम्ही. बरं पाहतो मी त्याला विचारतो. आता आता भेटल ना तुम्हाला, पहिले त्याला विचारतो. हा मग तू जर खोटं बोलला असले ना मग तुझा विचार करून घे. मग मी कायला खोटं बोलू? मला माहिती तुम्हाला खोटं नाही आवडत, आणि तुम्ही लगेच लाकूड काढी ते मी तुमच्याशी खोटं कायला बोलू. तेच तर मग, मग तू ये थोड्या आणि ये मग. हा चालतो मी पुढे. अरे एकदम कडक मध्ये विचार तू. ऐकून कोणी ऐकणार? काय रे कुठं आहे? काय इकडे काय ग ते ऐक पाहिला. नाही वहिनी नाही करत. काय करत नाही का? नाही. त्यांनी तुमच्या भावाला 1 ते 2 लावून सांगितलंय माहिती? काय आपण ते 2 लाखाची गळ्यातली मंगळसूत्र बनवा टाकितलंय, त्यांना कोणी सांगितलं? त्यांनी कसं काय कळालं? कोणाने सांगितलं? वहिनीला. तिला काय माहिती? त्यांनी सांगितलं भाऊला, ते भाऊला पटवून दिले त्यांनी. नाही नाही त्यांना माहितीच नाही. भाऊचा विश्वास असत नव्हता, त्यांनी पटवून दिलं म्हटलं. अरे पण त्यांना माहितीच नाही तर आपण देऊ काहीतरी लापडझापड करू काहीतरी. पण मग ते पैसे त्यांचे नाहीत ना. त्यांचा काय संबंध? मग ते माय वैयक्तिक पैसे. मग आता भाऊ तुम्हाला विचारणार आहेत, काय सांगायचं ते विचार करायचा. ते मी सांगतो बरोबर त्याला. आणि जरा हुशारीन राहायचं. त्यांचे चालत पैसे जमा करायची काम. भाऊचा विश्वास आहे, मावा भाऊला सांगतो मी बरोबर. भाऊचा विश्वास आहे, भावाचा विषय नाही. पण तुमची वहिनी आहे ना, वहिनी जरा वर चढत तिचा नको विषय घेऊ. मग वहिनी जरा भाऊच्या कान फुकले का मग व्हायचं 1 ते 2 झाय. नाही आमच्या आम्ही पाहतो काय करायचं ते, जाऊ दे. नाही मग आपले लहान मुलं आहेत, बारीक बारीक त्यांचा विचार करायचा. जाऊ द्या, तू नको टेन्शन घेऊ, मी सांगतो भाऊला. हिला असं तर नाही व्हायला पाहिजे. पार्वतीनं काय डोक्यात खुळ घालून दिलं काय माहिती माझ्या बी. चला काहीतरी करू राहिला बरं का. नवना तारे भाऊ काय करू राहिला? काय नाही नळ्या गोळा करतोय. हा का? बरं बरं बरं. हा नाही ते बरं झालं, थंडी गाठी दिवस आले आता ना ते लोक. हा काय कुठं जायला तुम्ही आज बाहेर जायला? तर कुठं नाही, बाजार जायला. तू हा का आयला? मला तुझी वहिनी काहीतरी सांगत होती रे. काय 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 पोत बी टाकली बनवायला? नाही पण. नाही ना कशाची पोत बीत बाबा, आपल्याकडे पैसे का सगळं यावर आईच्या हातात. हा नाही आयला मग मी तेच म्हणलो. काची पोत? मला पार्वती म्हणी का नवनाथने 2 लाखाची पोत बनवायला टाकली. आता तुला माहिती इकडे पुढील यायची ते आपण. हा नाही सगळं लागले तर ऐकून मागून घ्यायचं. कारभार सगळं आईच्या हातात. पैसे कुठून येणार आपल्याला सांग बरं. मी माझा पगार आईकडे देतो, तू तुझा धंदा पाण्याचा आईकडे देतो. मग पैसे तू यायला चान्स कुठे? काय बाया काय भाऊ कान भरून देते एकमेकाचे. अरे माझं डोकं बंद बंद करायला लागलं. आयला म्हटलं नवनं तर असं करणार आहे का मला लहान भाऊ? मी तर तुला माहिती 1 रुपयाची इकडे तिकडे होत नाही. हा ना असा विषय म्हणलो चायला तर. पण मग हे बाय तिने एकदा सांग, दोनदा सांग, तीनदा सांग. ती मला तिनं मला एवढं गॅरंटी सांगितली ना का म्हणे तुम्ही जाच फक्त म्हणे. आणि पाच काय माहिती ना पण आपले यावर कसे आहे सगळ्यांचे. हा मग यांचं ऐकून आपल्या परपंचाचं वाटोळं व्हायलं. अरे ते आहे ना बाबा, आता काय सांगायला पाहिजे. नुसतं आता त्यांचं वायली राहायसाठी आहे का नेमकं काय भानगडे
मला काहीच कळू नाही राहिलं. आता ऐकून घे, आपण सगळे पैसे आईच्या दादाच्या ताब्यात आहे. आपले सगळे पैसे आईच्या दादाच्या ताब्यात आहे. अरे ते सगळं खरं. या बाय, तुला माहिती आहे बाईची बुद्धी कशी राहते. बरोबर, मी काय बाईवरती विश्वास ठेवीत नाही. तुला चांगल्यापैकी माहिती आहे, आणि तुला हे बी माहिती आहे मला काही खोटं चालत नाही. बरोबर, तू जर मला बोलला असता ना हा बाबा करेल, मी तुला काहीच बोललो नसतो. अरे पण तुला माहिती ना आपल्या यावर आपल्या दोघांचा विषय दुसरा कोणी करीत नाही. हा पण या बाय, ते का आता मला पारोटीचा काही भरोसा नव्हता. नाही मग आपला सोनार आहे तो कायमचा, त्याला कॉल केला मी. म्हणलं कारण या बाय मला माहिती का तू कुठं जाशील त्या सोनाराकडे जाशील, मी कुठं जाईल त्याच्याकडेच जाईल, आपली आई कुठं जाती तिथंच जाती. मग मी त्याला कॉल केला, तू मला बोलला म्हणे टाकेले म्हणे नवनाथने 2 लाख रुपयाची बोत बनवलं टाकेले, मी एवढे 4-5 दिवसात त्याला देणार आहे. अरे दादा पण तू एक विचार कर ना, तू जर एक रुपयाचा हिशोब घेतो माग मावले ते बचत पैसे होते त्याच्यातून मी टाकले बनवायला. या बाय, मी तुला काय बोललो तू बचत करायला, तुला काही नाही म्हणतो का. तू डायरेक्ट येऊन विचारायला लागला मला. तसा विषय नाही या बाय, जरी आपण भाऊ भाऊ आहे ना, व्यवहार सगळा त्यांच्या ताब्यात. मला फक्त तू खोटं बोलला ना मला त्या गोष्टीचा राग येतो. पण आता एक किरकोळ गोष्टी सांगायची नाही राहती. किरकोळ गोष्ट नाही, 2 लाख म्हणजे किरकोळ गोष्ट नाही ना. तू दहा पैसे मी त्याचं काही करीन ना. अरे तर विश्वासाला तडा गेला ना, इथं माझा विश्वास उडाला ना. आता मी चेक केलं का तू पैशाला नाही मोजित, पैशाला नाही मोजित. ते 2 लाख रुपये म्हणजे काय आपले 2-4 महिन्याची कमाई किंवा तुझी 2-3 महिन्याची कमाई, त्याला मी मोजित नाही. मला फक्त विश्वास, तू माझ्याशी खोटं बोलला ना, मला ते खोटे बोलले तिथे टाकली बाबा बनवाया. मग तू असं जर मला पहिलेच बोलला असता नाही तर मला एक शब्द म्हणलो मा बायकोला बनवली परत नंतर तो बायकोला बनवू. पण आता तुम्ही जर एकमेकाला नाही नाही या बाय भाऊ, मी आहे ना आता मी बाईची बुद्धी नव्हतं बाजूला निघणार, पण आता मी आहे ना बाईचं बी ऐकणार नाही. आणि आता नकोच मला, कारण कसं माझ्या बरोबर विश्वासघात झाला ना. अरे पण मी कसं म्हणलो बा होईल एक डाग होत राहतोय. अरे बाबा ते सगळं ठीक आहे, तुझ्या बायकोला पोत कर, तुझ्या बायकोला अजून काही काही करतो मी तुला म्हणतो का काही, तू कर फक्त मला तू सांगायला पाहते शब्द. अरे पण माझ्या तेवढेच पैसे होते, म्हणलं पैसे जवळ असले खर्चून जाते डाग बिग असला बनवेल वेळ टायमाला तो मोठ. मला माहितीये ते आपल्याच का कुटुंबाला काम येईल किंवा झालं तुझ्या बायकोला करणं काय, माझी ती भाऊ जायची ना काय फरकी बाई थोडीशी वाईट नाही, गोष्ट चांगलीच आहे. पण इथं विषय काय आला तर तू माझ्याशी खोटं बोलला. खोटं का बोलला, झाली चुकी नाही पण चुकी म्हणजे माफ करण्यालायक चुकी नाही. समजा आता ही एक चुकी झाली आणि अशा तू किती चुकी केल्या असतील मला काय माहिती. तू सामने तर पाहतोय तू आज दुसरा काय डाग बनवले का बायकोला. जाऊ दे मरू दे भाऊ, एक काम कर आता या बाय, आता आपल्याला असं बी आईच्या पोटात आपण काही एकत्र नाही येईल. वाईली वाईलीशी येईल. जाऊ दे ते आपले चुलते का ते कसं राहिले एकत्र, ती इमानदार होते ते राहिले एकत्र. पण मला काय आता इमानदारी वाटून नाही राहिली. आणि कसं आहे माहिती का ते गोडीत वाईटपणा आहे, ते गोडीत वाईट हा वाईटपणा केल्यापेक्षा नकोच जाऊ दे मरू दे. आता बायाच्या मनात नाही आणि माझा विश्वास उडला. एकदा जर माणसाचा तो एकदा कागद फाटला ना त्याला जोडणं लय अवघड राहतं भाऊ. तर त्याला काय पाहिजे सांगतो, ते वैयक्तिक पैसे होते माझे. नाही 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 मी तुला काय बोल, मी तुला काय आरे शब्द बोललो, तुझ्या रागून बोललो का. मला माहिती तू आजला मला अंगा खांद्यावरती खेळले, मी पण तुला काही बोललो नाही. तू जाऊ दे ना कर ना बाबा, करायचं काही नाही. पण आता माझ्या ते डोक्यातून गोष्ट गंमत गेली. आता ते तुला माहिती मी काय जास्त बोलत नाही. मी काय जास्त बोलत नाही, मी कमी बोलतो पण मापाचं बोलतो. नाही जाऊ दे मग मला मामा पद्धतीनं चालायला. हा नाही नाही आता तू ये ना करून घे संध्याकाळी ना. आणि आता मला जर म्हणली ना बाई का तू तुझं बाई का पोर घेऊन जाय बिस्तर घेऊन जा, मग मी ते करणार. मग आता काय करणार तू आईला सांगतो आईला राहणार. हा मग काय करणार आता शेवटी, तू जर मला तेवढं शब्द बोलला असता ना का बाबा चला दादा मी करू राहिलो. ते माझे वैयक्तिक पैसे मी कसं काय सांगू. अरे वैयक्तिक आता माझे बी पैसे राहत्या, तुझी बायको दोघांना माझ्या बायकोला म्हणते दाबून बसला. आता तुला माहिती माझा स्वभाव कारभारी, तू तुला बोलणारच ते कारभारी. जरी मी निमताच कारभारी रे, सगळा कारभार तर आईच्या हातात आहे. ते तर आहे, सगळे गथुडे आई घेऊन बसते. ते आपल्या दोघांची तरी काय चालू देते का, दादाचं तरी काय चालू देते का. आणि मग आणि दाबायचं काही विशेष नाही आला ना तिथं. आणि चला वैयक्तिक थोडंफार 2-5 हजार माणूस ठेवीत, ते कोणते आपले खर्चाचे पेट्रोल पाण्याचे वाचले किंवा अजून काही खर्चाचे वाचले तर राहते थोडेफार ठेवावंच लागते तेवढे. अचानक पोरांना जर म्हटलं आपण कुठं बाईकडे मागणार आहे का, तू बी ठेवीत राहतो मला माहिती आहे. आता मला माहिती हा एवढं ठेवावंच लागते. पण डायरेक्ट 2 लाख रक्कम म्हणजे माझे डोळे फाटले ना बाबा. अरे बाबा फक्त 25 हजार रुपये भरले. जाऊ दे जाऊ दे आता सोडून दे काही नाही, तू पण खुश राह मी पण खुश राहतो. चल जाऊ दे चला आता बाईकडे बाईला भेटू काम करून. हा ये तू नळी बिळी गोळा करून ये, जातो आता मी.